मंजिरी मंजिरी काय एक माझं टेबल माझे फाइल्स कुठे सगळं ते मी हलवलंय त्याच्या योग्य जागी नेऊन ठेवलंय मी ते कोणी सांगितलं तुला हे करायला मला माहिती आहे तुम्हाला माझं वागणं आवडलं नसणार सगळं अति शहाणपणाचं वाटलं असेल तुम्हाला पण मला फक्त एवढंच म्हणायचंय की काम हे कामाच्या जागीच शोभून दिसत तुला हे सगळं करण्याची परवानगी कोणी दिली परवानगी मागितली असती तर मिळाली नसती माहिती आहे मला म्हणून मग हे बघा मी आज सुद्धा वेळेवर औषध घेतलंय आणि काल मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना इथून पुढे मी माझी औषधं वेळेवर घेईन माझ्या जेवणाच्या वेळा माझी पथ्य व्यायाम चेकअप्सच्या तारखा चेकअप्सच्या वेळा सगळं व्यवस्थित मॅनेज करीन मी तुम्ही अजिबात काळजी नका करू प्लीज मला मान्य आहे की याआधी सुद्धा चूक झाली माझी पण तुम्ही सॉरी म्हणायला चान्स कुठे दिलात मला सॉरी ठीक आहे हवं तर कान धरते मी माझे सॉरी विदारक अतिशय विदारक फार दुःख सहन केलं तुम्ही फार केवळ तुम्ही होतात म्हणून टिकलात दुसरी कुणी असती ना आतापर्यंत वर गेली असती खलास ते विदारक कहाणी ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं इथंपर्यंत रोखलं माझे तर अश्रू चाटलेत Now you don't worry. I am with you. This Dada Holkar is with you. And now you are Holkar family. Don't worry. आता तुम्हाला जे पाहिजे ना जे सुख पाहिजे जे जे पाहिजे ते मला सांगा तुमच्या पायाशी लोळत होते फार दुःख भोगलं अतिशय दुःख भोगलं तुम्ही माझ्या बांधकामाच्या खूप साईट चालू आहेत पण तुम्ही माझं लव ऍट फर्स्ट साईट आहात डोंट वरी मिस्टर होळकर तुम्ही माझ्यावर खरंच खूप उपकार केले मला माहिती नाही मी ते कसे फेडू शकेन पण प्लीज प्लीज एक शेवटचा उपकार करा मला इकडनं जाऊ द्या मिस्टर होळकर हे माझं नशीब आहे माझं दुर्दैव आहे हे मी तुमच्या पाशी कशाला मांडू नाही मला तुम्हाला अजून त्रास द्यायचा नाहीये मला इकडनं गेलंच पाहिजे मला जाऊ द्या इकडनं मला जाऊ द्या अभे ना जाओ सोड़ कर के दिल अभी भरा नहीं 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 कभी नहीं तुम्ही बसा इथे मोर डिस्कशन मोर स्टोरी ऑफ युअर लाइफ सिट सिट हियर हां मग Thank you.
चालो बोलू नका बाई साहेब नुसतं ऐका तुमच्या घरातली हरवलेली बाई आहे का नाही जर पाहिजे ना असल तर आत्ताच्या तवासाडी गावाच्या तावडीच्या माग 40,000 वडाच्या झाडाच्या उत्तर दिशेला जे मारुतीचं मंदिर आहे का नाही त्या मंदिराच्या माग या आत्ताच्या आत्ता हॅलो तुम्ही तुम्ही कोण बोलताय हॅलो काय कोण जमत आहे की बाईचा आवाज काढा ना मंजुषा ताई कसा तुम्ही आता काल खूप मारलं ना दादांनी तुम्ही औषध वगैरे काही घेतलं का मागवायला सांगू मला अजिबात बघवलं नाही पण मी काय करू म्हणजे मी काहीच करू शकत नव्हते बास प्रिया खरंच भास्कर आला तुमचं हे खोटं प्रेम खोटी आपुलकी हे सगळं मला खरं वाटून माझा त्याच्यावर विश्वास बसेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय खोटी आपुलकी हे काय बोलताय तुम्ही जे खरं आहे तेच बोलते तुमचं मन खात नाही का हो तुम्हाला मंजुषा काय काय म्हणायचंय तुम्हाला एक नंबरच्या खोटारड्या आहात तुम्ही मागच्या वेळी सुद्धा मुधोळकरांच्या घरी मी महत्वाचा निरोप घेऊन आले होते तेव्हा सुद्धा तुम्ही माझ्याशी खोटच बोलला होतात मुळात माणसाची वृत्तीच खोटारडी असते ना की काही केल्या ती बदलत नाही काय केलं नाही हो मुधोळकरांनी तुमच्यासाठी तुम्हाला आश्रय दिला तुम्हाला जगवलं आणि तुम्ही तुम्ही असं वागलात त्यांच्याशी हे विचारायचा हक्क तुम्हाला कोणी दिला अहो प्रियाताई मंजिरीताई तुमच्यासाठी एक मिनिट मंजिरी आणि सत्यजीत ही दोन नावं माझ्या पुढे पुन्हा काढायची नाही तर त्यांच्यामुळेच आज ही परिस्थिती आहे माझी तो तुमचा नवरा दादा होळकर विक्षिप्त माणूस आहे माहितीये मला पण तो खरा आहे सत्यजित मंजिरीसारखं खोटं नाही वागत तो जगाला दाखवायला एक आणि मनात दुसरं असं नसतं त्याच तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला अजून तुम्ही नीट ओळखलं नाहीये दादा होळकरला आणि तुम्ही किती ओळखता सत्यजित आणि मंजिरीला 4 दिवस त्यांच्या बरोबर राहिलं म्हणजे सगळं कळलं तुम्हाला असं वाटतंय तुम्हाला प्रेम कळायला 4 दिवस काय 4 क्षण खूप असतात बास झालं आता ही फालतू भडबड मला नाही ऐकायची त्या सत्यजित आणि मंजिरीचं कौतुक तुमच्याकडेच ठेवा बाकी काही बोलायचं असेल तर बोला नाहीतर दरवाजा तिकडे प्रियाताई माझं बोलणं तुम्हाला संपूर्ण ऐकून घ्यावंच लागेल बळजबरी नाही करू शकत तुम्ही माझ्यावर निघा निघा मी थोडा वेळ पडतो भाऊजी काय झालं प्रिया कुठे रात्रभर त्या वसाडी गावातला कोपरा आणि कोपरा शोधला बरं एवढंच नाही तर आजूबाजूची गावं सुद्धा पालथी घातली पण काहीच उपयोग नाही पण मग त्या बाईने असं फोन करून का सांगितलं की
वहिनी मला वाटतं त्या बाईने थट्टा केली असेल आपली. नाही असं असं थट्टा करून कुणाला काय फायदा होणार आहे? कुणाला काय फायदा होणार काय माहिती, पण तो फोन मात्र आपली झोप उडण्यासाठी नक्कीच केला होता. रात्री अपरात्री कोणीही फोन करावं आणि आपणही उगाच. गौरांग, आता जोपर्यंत प्रिया आपल्याला सापडत नाही तोपर्यंत हा असा त्रास सहन करत राहावाच लागणार. अरे पण दादा किती दिवस सांगितलं ना, प्रिया सापडत नाही तोपर्यंत. एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर त्याच्या घरचे सुटतात. तो माणूस कितीही जवळचा असला तरी काही दिवसांनी का होईना मनाची समजूत घालता येते, कारण तो माणूस कधीच परत येणार नसतो. पण जेव्हा एखादा माणूस बेपत्ता होतो तेव्हा घरच्यांना हा त्रास सहन करत राहावाच लागतो, कारण येणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर एक नवीन आशा जन्म घेते. आणि मग त्या आशेचा पाठलाग करत राहायचं, बस बाकी काही नाही. दादा येत आहेत. अरे पास संकेत लाईट लावा. ठीक आहे. ओले भाई काय हे सौंदर्य, म्हणजे हे सौंदर्य म्हणून की लेणे. मग अजिंठा वेरूळशी आम्हाला काय घेणे. ब्रेकफास्ट फॉर यू. हे सगळं तुम्ही कशासाठी करताय दादा? मिस्टर होळकर का करतो आम्ही हे सगळं? आम्ही हे का करतो? देर यू आर. हे इतकं सगळं तुम्ही का करताय? बघा आता, म्हणजे तुम्हीच बघा. अहो तुम्ही आम्हाला फ्रेंड मानलं ना, मग फ्रेंड साठी आम्ही काही करतो. आम्ही मुधोळकर नाही आहे यूज अँड थ्रो करायला. तेव्हा ब्रेकफास्ट घ्या. हा मॉर्निंग ब्रेकफास्ट, इव्हिनिंग ब्रेकफास्ट, नाईट ब्रेकफास्ट, दूध पण येईल फ्लेवर्ड. मिस्टर होळकर, मी तुम्हाला एक विचारू, तुम्ही नेहमी दूध का पिता? इमोशनल क्वेश्चन आस्क, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आस्क. माय मम्मी, दादा होळकर आई तुम्हाला म्हणायचे की दादा तू रोज दूध पित जा, म्हणजे तू गुरावशे. आईवर विश्वास ठेवला तसं काहीच घडलं नाही. परिणाम तुमच्या समोर. सख्या आईनं माझा विश्वासघात केला, तेव्हापासून संपूर्ण स्त्री जातीवरचा माझा विश्वास उडाला. तेव्हा मी दूध पितो, सकाळी दूध, संध्याकाळी दूध, केव्हा तरी गोरा होईल. मग आमच्याकडची म्हैस फक्त माझ्यासाठी दूध देते. मंगल हो या बुध, आम्ही पितो दूध. घ्या. हे मी घेते थोड्या वेळाने. घ्या.
मोतीवाले भाई तुम्ही आमच्याशी सोयरी कराल हॅपी व्हॅलेंटाईन डे मिस्टर होळकर मी हे नक्की एक्सेप्ट केलं असतं अहो पण तुमच्या मिसेस आमच्या मिसेस आहेत हा तेच तर मिसेस आहेत म्हटल्यावर मी कसं मिसेस हो मिसेस शी इज माय मिसेस मिसेस आम्ही काय बोलतो काय करतो ते बघा ऐका मोतीवाले भाई तुम्ही आमच्याशी सोयरी कराल हॅपी व्हॅलेंटाईन डे काही प्रॉब्लेम नाही कसे आहात हा मी मजेत आहे जरा सत्यजित रावने फोन दे बाबा हा त्यांना फोन दिला जरा महत्वाचं बोलायचं त्यांच्याशी ते अंघोळीला गेलेत काही महत्वाचा निरोप असेल तर सांगा ना मी सांगते त्यांना नाही नको मी हे नंतर फोन करतो बाबा बाबा काय झालंय हा नाही मी ते त्यांच्याशीच बोलले एक मिनिट ते आलेच तुम्ही त्यांच्याशीच बोला बाबा हा बाबा मी तुम्हाला मुलासारखं मानलं सत्यजितराव त्यात काही कमी पडलं का काय काय झालंय बाबा नाही म्हणजे माझ्याकडून काही चूक झालंय का खरं तरी बोलताना मला खूप त्रास होतोय खरंच खूप त्रास होतोय माझ्या वेळ तुम्ही सांगितलं सत्यजित राव तुमच्या इकडे एवढं काय 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 घडतंय आणि साधं तुम्ही आम्हाला कळवलं सुद्धा नाही एका क्षणामध्ये तुम्ही आम्हाला फरक करून टाकलं ते मला अजिबात पटलेलं नाहीये सॉरी बाबा म्हणजे इथे एवढी धावपळ आहे की मी एक काम करतो मी हवं तर उद्याच पुण्याला येतो आणि तुमच्याशी बोलतो नाही त्याची काही आवश्यकता नाहीये मीच तिकडे कोल्हापूरला येतोय कामासाठी तिकडेच भेटूया आपण मी घरीच येतो ठीक ड्रायव्हर काय काय झालं काय झालं विरंग तू टेन्शन मध्ये दिसतोयस ऍडव्होकेट निकम त्यांचा फोन आला होता त्यांना केसच्या संदर्भात पुन्हा एकदा मंजुषा वहिनीनं भेटायचं काय सांगणार काय सांगणार आता आपण फक्त जाऊन त्यांची माफी मागायची बाकी काय बर बाबांचा आता फोन आला होता ते पुण्याहून इथे येत आहेत चिडलेत माझ्यावर इथला सगळा प्रकार समजलाय त्यांना कसं शक्य आहे माहित नाही डेफिनेटली हे काम मधुराचंच असणार मी मला कळत नाही नसते उपद्रव करायची काय गरज आहे तिला आधीच आपल्या डोक्यावर काय टेन्शन कमी आहे नाही म्हणा आज ते मधुराशी परत जाऊन बोलावंच लागणार आहे हे बघ दे तू उगीच आता तिला सत्यजित काय होणार माहितीये का आता बाबा इथे आल्यावर तुला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून प्रश्न विचारण तेव्हा तू त्यांना एक्सप्लेन करून काय सांगणार आहे काय सांगणार इतरांशी जे खोटं बोललो
नुकतेच बाबांचीही बोलावं लागणार.